प्रस्तावना करायची आहे. प्रदेश प्रवक्ते करतो की 2 मिनिट आपली प्रस्तावना मांडावी. प्रदेश प्रवक्ते आहात तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या लाडक्या नेत्या बीड जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर सुतमताई मुंडे, जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी म्हस्के साहेब, सर्व प्रमुख कार्यकर्ते या पत्रकार परिषदेत उपस्थित आहेत. एक विषय आपल्या सर्वांना माहिती की देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कारकिर्दीला 9 वर्षाचा कार्यकाल पूर्ण होत आहे आणि या 9 वर्षामध्ये जनकल्याणाचे सर्वसामान्य जनतेच्या हिताचे घेतलेले निर्णय, देशाच्या हिताचे घेतलेले निर्णय हे सर्वसामान्य जनतेला सांगण्यासाठी संघटनात्मक पातळीवर काही रचना केलेल्या आहे आणि हा सगळ्या विषयावर या पत्रकार परिषदेचं आयोजन आहे. मी माननीय खासदार ताईसाहेबांना अशी विनंती करतो की आपण पत्रकार परिषदेला संबोधित करावं. सर्वात आधी तर मी आपल्या सगळ्यांचं या परिषदेमध्ये खूप खूप स्वागत करते. आज एकीकडे देशात आपण गेले 9 वर्ष सन्माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या गरीब कल्याणच्या सरकारचे 9 वर्ष पूर्ण करतोय आणि योगायोगाने माझ्या खासदारकीलाही 9 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवरती जिथे आम्ही केंद्र सरकारच्या योजना, त्यामध्ये राज्य सरकारने घेतलेली भूमिका हे मांडतोय, त्याचबरोबरीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2014 पासून झालेल्या सत्तांतरानंतर काय काय बदल झालेले आहेत ह्याचा एक लेखाजोखा आपल्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे. 2014 मोदीजींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली, त्या दिवशी संसदेच्या पायरीवरती नतमस्तक होणारा पहिला पंतप्रधान आपल्या देशाला आपण पाहायला मिळाला. आणि केवळ पायरीवरती नतमस्तक होणं हे कुठल्याही प्रकारची स्टंटबाजी न करता त्या भूमिकेशी सतत 9 वर्ष प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न मोदीजींनी केला. या सगळ्या गोष्टींची जर आपल्याला उदाहरणं बघायची असतील तर त्यांच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत ज्याच्याविषयी इथे उल्लेख करता येईल. पण मला वाटतं की जागतिक पातळीवरती ज्याचं नाव घेतलं जावं अशा प्रकारचं कुठलं कार्य इथे आवर्जून आपल्याला जर उल्लेख त्याचा करायचा असेल तर निश्चितच कोरोनाच्या काळामध्ये जे आपल्या देशाने अचीवमेंट्स केल्या ह्या जागतिक पातळीवरती आपल्या देशाची नोंद घ्यायला लावणाऱ्या आणि नुसती नोंदच नाही तर देशाचा सन्मान उंचवणाऱ्या निश्चितच होत्या. त्या काळामध्ये झालेले अनेक निर्णय हे सन्मानजनक होते, परंतु सगळ्या जगाला हॉल्टवर आणणाऱ्या करोना पुढेही भारत झुकला नाही. जेव्हा सगळ्या जगाला असं वाटत होतं की इतक्या मोठ्या लोकसंख्येचा असणारा ज्या देशाकडे अनियंत्रित लोकसंख्येचा आणि अशिक्षित किंवा ज्यांना खूप काही गोष्टी करता येत नाहीत आपल्या जीवावरती असं बघण्याचा दृष्टिकोन होता, त्या देशांनी इतकी मोठी लोकसंख्या असतानाही अतिशय चांगल्या पद्धतीने कोरोनाचा सामना केला. आणि हे करत असताना मोठ्या मोठ्या प्रगत देशांना जे साधलं नाही, म्हणजे सर्वसामान्य जनतेमध्ये असणारा रोष आक्रोश हा इटली किंवा अमेरिकेसारख्या देशांना सुद्धा टाळता आला नाही, तो आपण आपल्या देशामध्ये टाळू शकलो. ह्याला कारण केवळ करोनावरती रिसर्च करणं एवढंच नाही तर त्या काळामध्ये सर्वसामान्य माणसं ज्यांचं हातावरचं पोट होतं त्यांनासुद्धा इथे निश्चितपणाने समाधानकारक त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम देशाच्या पंतप्रधानांनी केलं. आज जर आपण एकट्या करोनाचाच आढावा घ्यायचा झाला तर मी आपल्या जिल्ह्याच्या वतीने बोलणार आहे. आपल्या एकट्या जिल्ह्यामध्ये पूर्ण वॅक्सिनेशन जे टोटल वॅक्सिनेशन आहे ते 36,46,500 इतकं वॅक्सिनेशनची संख्या आहे. त्याच्यामध्ये पूर्ण फुल्ली वॅक्सिनेटेड म्हणजे ज्यांचे 2 डोस झाले आणि बूस्टर डोसही झाले अशा लोकांची संख्या ही 15 लाखापेक्षा जास्त आहे. त्यामुळे बहुतेक सगळ्या लोकांना जिल्ह्यामध्ये वॅक्सिनेशन आपल्या मिळालं. पण या काळामध्ये ज्या माणसांना त्यांचा रोजगार बंद झाला अशा लोकांनासुद्धा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून जे राशन मोफत देण्याचं काम केंद्र सरकारने केलं त्याने मला वाटतं बऱ्याचशा प्रमाणामध्ये लोकांमध्ये एक धीर आला. अन्न पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावं लागलं नाही आणि त्याच्यामुळे एक सामाजिक वातावरण चांगलं त्या पूर्ण काळात राहिलं. आपल्या एकट्या बीड जिल्ह्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून 16,34,532 लाभार्थी आहेत ज्यांना 2020 करोनाच्या काळापासून लॉकडाऊनच्या काळापासून ते दरवेळी 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी योजनेचं वाढत वाढत मला वाटतं आत्तापर्यंत ती योजना आपण वाढवलेली आहे.
अशा अनेक चांगल्या योजना करत असताना उज्ज्वला योजना ही 2014 ते 2019 फार मला वाटतं मोदी सरकारची एक अतिशय हिट योजना जिला म्हणता येईल त्या पद्धतीने ती राहिली. ज्या योजनेचं सुरुवातीचं टार्गेट 5 कोटी होतं त्यानंतर तिला विस्तारित स्वरूप देण्यात आलं. 8 कोटीचे विस्तार करण्याचं नियोजन होतं पण ती 9.5 कोटीवर गेली. आपल्या एकट्या 1.5 जिल्ह्यामध्ये ह्याच्या लाभार्थ्यांची जर आपण संख्या बघितली तर मूळ संख्या 1934 आणि त्याच्यानंतर विस्तारितमध्ये आणखीन 10,000 कनेक्शन ही त्या माध्यमातून वाढलेली आहेत. मुद्रा योजना ही संकल्पना आपण जेव्हा राबवली त्यावेळी या योजनेकडे बघत असताना लोकांना दृष्टिकोन जो आहे तो आमचा तर सकारात्मक आहे. कदाचित विरोधकांनी त्याच्यामध्ये काही टीका करण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा आपण रोजगार निर्मितीविषयी बोलत असतो तेव्हा रोजगार हा म्हणजे कुठलं एक सरकारी नोकरी म्हणजे रोजगार नव्हे तर रोजगार म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपल्या पायावरती उभं राहून उदरनिर्वाह त्याचा साधता यावा या हेतूंनी सुरू केलेल्या या योजनेचे आपल्या जिल्ह्यामध्ये 32,429 खाते आहेत मुद्रा योजनेतून जे कार्यान्वित झाले आणि त्या माध्यमातून 472 लाख रुपये वितरितसुद्धा आपल्या विविध बँकांच्या माध्यमातून या कामासाठी झालेले आहेत. एकीकडे जेव्हा आपण आत्मनिर्भरची घोषणा मोदीजींनी केली त्यानंतर संरक्षणाचा विषय असेल देशाच्या किंवा संरक्षणासाठी लागणारी उपकरणं आपल्या देशात बनवण्याचा विषय असेल या वेगवेगळ्या गोष्टींमधून रोजगाराची निर्मिती करण्याचं काम 9 वर्षाच्या काळामध्ये झालेलं आहे. मी मागे माझ्या पण एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना हे सांगितलं होतं. आज मला त्याचा इथे पुन्हा एकदा उल्लेख करावा असं वाटतो. 2014 पूर्वीचा बीड जिल्हा आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल आणि 14 ते 19 मध्ये ज्या पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल किंवा नॅशनल हायवेचं जाळं विणलं गेलं तर त्या काळचे आपण जर आपली गावं आणि शहरं आठवून बघितली तर लक्षात येईल की रस्त्यांचं स्वरूप तर बकाल होतंच. आज नॅशनल हायवेच्या माध्यमातून जेव्हा चकाचक रस्ते आपल्याला दिसतात तेव्हा त्या नॅशनल हायवेच्या दोन्ही बाजूंना उभी राहिलेली हॉटेल्स आणि दुकानं हे सुद्धा आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. एक हॉटेल जेव्हा एक चहाची टपरी जेव्हा एका नॅशनल हायवेवरती उभी राहते तेव्हा ती निश्चितच त्या कुटुंबाला उदरनिर्वाह देणारी ठरते. त्यामुळे एक रस्ता बनवला तेव्हा तो रस्ता बनवत असताना रोजगार हमीच्या माध्यमातून ज्या मजुरांच्या हाताला काम मिळतं त्याचबरोबरीने तो रस्ता तयार झाल्याच्या नंतर त्या रस्त्याच्या आजूबाजूला आपल्या उदरनिर्वाहासाठी दुकान असेल एखादं हॉटेल असेल या गोष्टी सुरू करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा ते उदरनिर्वाहाचं साधन होतं. अशा पद्धतीने मला वाटतं की रोजगाराच्या निमित्ताने सुद्धा अतिशय चांगलं काम केलं गेलेलं आहे. स्वच्छ भारत मिशन ह्याचं सुरुवातीपासून प्रधानमंत्री झाल्यापासून मोदीजींनी या गोष्टीकडे जातीने लक्ष दिलेलं आहे. ज्या झाडू मारण्यावरती विरोधक टीका करत होते त्या झाडू मारण्यामागे किती मोठी दूरदृष्टी होती हे जेव्हा स्वच्छ भारतच्या माध्यमातून अनेक हजारो नाही करोडो पूर्ण देशामध्ये 11 करोड शौचालयं उभारली गेली ही शौचालय उभारत असताना केवळ हगणदारीमुक्त जिल्हा किंवा गाव करणं हे त्या मागचा हेतू नव्हता तर आज अनेक शाळा आहेत ज्या शाळांमध्ये शौचालय नसल्यामुळे मुलींच्या शिक्षणाचा दर अतिशय कमी होता ड्रॉपआउटची संख्या फार मोठी होती तर स्त्रियांच्या सन्मानाची सुद्धा त्याच्यामध्ये रक्षा करण्याचं काम या माध्यमातून झालं आहे. आपल्या जिल्ह्यात ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने राबवली गेली आणि 2018 मध्ये बीड जिल्हा हा सुद्धा हगणदारी मुक्त जिल्हा असा घोषित करण्यात आलेला आहे. आपण ह्याच्याकडे जर पाहिलं तर 314,585 कुटुंबाचे वैयक्तिक आणि 225 सार्वजनिक शौचालयाची निर्मिती या योजनेच्या माध्यमातून झाली. निर्मल भारत या नावाअंतर्गत ही योजना 2014 पूर्वी सुरू होती. 4,600 रुपयांचं अनुदान या योजनेच्या माध्यमातून मिळत होतं ते 4,600 वरून 12,000 वरती ते अनुदान नेण्याचं काम मोदी सरकारच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहे. आपण PM आवास ही पण एक मोठे महत्त्वाकांक्षी योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना. 2024 पर्यंत प्रत्येक दरिद्र रेषेखालच्या माणसाचं स्वतःचं हक्काचं घर असावं या दृष्टीने सुरू झालेल्या योजनेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. ह्याचं ग्रामीण आणि शहरी असं वर्गीकरण करण्यात आलं. आपल्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 35,310 उद्दिष्ट होतं त्यापैकी साध्य झालेलं उद्दिष्ट आहे 20,061 घरांचं आणि शहरीमध्ये उद्दिष्ट 20,000 होतं तर 35% उद्दिष्ट आपण शहरी भागामध्ये सुद्धा ह्याचं साध्य करू शकलो आहे.
बऱ्याच ठिकाणी शहरांमध्ये जागेची उपलब्धता नसते, त्यामुळे कधीकधी थोडासा त्याच्यामध्ये विलंब होतो. पण शहरातसुद्धा ही योजना चांगल्या पद्धतीने आपल्या जिल्ह्यातही कार्यान्वित आहे. या सगळ्या झाल्या भौतिक विकासाच्या योजना. पण एकीकडे भौतिक विकास करत असताना सामाजिक समतोल साधण्याचं काम केलं आहे. पिढ्यांनी या राम मंदिराची वाट बघितली, त्या राम मंदिराची पायाभरणी करून लवकरच ते मंदिर आपल्या सगळ्यांच्या दर्शनासाठी खुलं करण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वात होत आहे. मोदीजींबरोबर त्यांची सक्षम टीम काम करत असताना देशाला अमित शहासारखे अतिशय तडफदार आणि कर्तबगार गृहमंत्री लाभले. 370 कलम रद्द होणं ही इतिहासातील ही एक उल्लेखनीय बाब या 9 वर्षाच्या काळामध्ये घडली. आणि मला खूप खूप आनंद आणि अभिमान वाटतो की या ऐतिहासिक घटनेचं साक्षीदार मला होता आलं. आणि त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या जनतेचे शतशः आभार मानू इच्छिते. कारण त्यांनी जर माझ्यावर विश्वास टाकला नसता तर 2019 मला संसदेत पुन्हा जाण्याची संधी मिळाली नसती. आणि मी जर 2019 संसदेत नसते तर हा ऐतिहासिक क्षण याची देही याची डोळा बघण्याची मला संधी मिळाली नसती. अतिशय अभिमानाचा तो क्षण होता. 370 कलम रद्द करत असताना ट्रिपल तलाकसारखी जाचक एक बाब जी मुस्लिम समाजातल्या महिलांवरती अतिशय अन्यायकारक हा प्रकार होता तो सुद्धा रद्द करण्यामध्ये सरकारला यश आलं. अनेक योजना राबवल्या, अनेक कॉरिडॉर्स आज सरकार उभं करत आहे. टुरिझमच्या माध्यमातून रोजगार निर्मिती हे सरकारचं उद्दिष्ट आहे. आणि देशाच्या हेल्थ सेक्टरवरती आणि देशाच्या शैक्षणिक विभागावरती सुद्धा सरकारचं विशेष लक्ष आहे. म्हणून अनेक वर्षांपासून पेंडिंग असणारी आता आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी या माध्यमातून करतो आहे, जिथे संरक्षण क्षेत्रामध्ये वन रँक वन पेन्शन ही योजना आली. जसं आयुष्मान कार्डच्या माध्यमातून आपल्या हेल्थ केअरसाठी वन नेशनमध्ये एक कार्ड आहे, जसं वन नेशन वन राशन कार्ड ही पण संकल्पना राबवत आहे सरकार. या पद्धतीने देश एकच असेल तर शैक्षणिक नीतीमूल्यसुद्धा देशातली एकच असावी. प्रत्येक राज्याला आपली भाषा, राज्याची स्थानिक भाषा त्याच्यामध्ये घेण्याचा अधिकार आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये फार फरक असू नये की जेणेकरून त्यांना देशातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना समान दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. या संकल्पनेतून नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं सुद्धा निर्माण झालेलं आहे. असे विविध कामं विकासाचे घेऊन चालत असताना ज्या शेतकऱ्याला आपले हातपाय थकल्यानंतर कुठल्याही पद्धतीचा दिलासा कुठल्याच माध्यमातून मिळत नव्हता, त्या शेतकऱ्याचा सन्मान करण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते मोदीजींनी केलं. PM सन्मान योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला. आणि ही योजना आता केंद्र सरकारपुरती मर्यादित न राहता कालच आपल्या सगळ्यांना माहिती असेल की राज्य सरकारने सुद्धा मंत्रिमंडळात तत्समान बरोबरीचा हिस्सा घेऊन आता 6,000 ज्या शेतकऱ्याला वर्षाला मिळत होते त्याला राज्य सरकारच्या मदतीने आता 12,000 रुपये मिळणार आहेत. असे चांगले निर्णय हे सरकार 9 वर्षाच्या कार्यामध्ये घेत राहिलेलं आहे आणि इथून पुढच्या काळातही घेत राहील. एक ऐतिहासिक निर्णय 370 कलम रद्द करणं जिथे झाला तिथेच नवीन लोकसभेच्या इमारतीचं लोकार्पणही नुकतंच पार पडलं. आणि फार आनंद वाटला हे ऐकून की स्वतंत्र भारतात जन्माला आलेले मोदीजी हे पहिले पंतप्रधान आहेत. आणि स्वतंत्र भारतामध्ये पहिल्यांदा आपल्या देशातल्या कारागिरांनी निर्माण केलेली आपल्या संसदेची वास्तू आज आमच्या सगळ्यांच्या वापरासाठी आणि आपल्या सगळ्यांच्या पाहण्यासाठी खुली झालेली आहे. हा देखील एक भारतीय म्हणून माझ्यासाठी फार फार आनंदाचा क्षण आहे. ब्रिटिश लोकांनी बनवलेली पार्लमेंट सुंदर होती पण आपल्या हिंदुस्थानी लोकांनी बनवलेली पार्लमेंट त्याच्याहीपेक्षा आणखीन सुंदर आहे. हा एक अभिमानाचा क्षणही या निमित्ताने पाहायला मिळाला. आणि त्या सोहळ्याचं उद्घाटन करत असताना मोदीजींनी जो देशाला संदेश दिला तो निश्चितच खूप प्रेरणादायी होता. केवळ आपल्या खासदारांसाठी लोकप्रतिनिधींसाठी एक इमारत उभी केली असं नाही तर आज सरकारच्या माध्यमातून अनेक ठिकाणी ग्रामपंचायत भवनापासून पंचायत समितीच्या इमारती असतील. आपल्याच बीड जिल्ह्यामध्ये पंकजाताई पालकमंत्री असताना अनेक ठिकाणी बहुतेक सगळ्या तालुक्यांमध्ये पंचायत समितीच्या नवीन इमारती झालेल्या आहेत. अनेक ग्रामपंचायत कार्यालय उभारली, बचत भवनांसाठी गट निर्माण केले, जिल्हा परिषदेची नवीन डौलदार वास्तू उभी आहे. असे अनेक भौतिक बदल करत करत सामाजिक संतुलन राखत
अतिशय चांगली दमदार कामगिरी मोदी सरकारची गेले 9 वर्ष सुरू आहे. देशाच्या संरक्षणामध्येही कुठल्या प्रकारे कुठलाही कॉम्प्रोमाइज कधी केलं गेलं नाही. त्या माध्यमातून निश्चितच प्रेरणा देणारं, लोकांना आपलं आपलंसं वाटणारं आणि खरंच गरिबांसाठी कल्याणकारी असणारं हे सरकार आहे. एका ठिकाणी उपेक्षित वंचित वर्गाला आपलं टार्गेट करून सरकारच्या योजना होत्याच, पण यावर्षीच्या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांना जो दिलासा मिळालेला आहे तो सुद्धा आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या समाजातल्या स्तरांना न्याय देणारं हे सरकार आहे. ही चांगली कामगिरी सरकारची सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवणं ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे आणि मीडिया म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारे निपक्षपाती कुठल्याही सरकारच्या बाजूनी नाही, पण सरकार जर चुकत असेल तर त्याच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी जे आपण सर्व कार्यरत आहात आमच्या मीडियातले सर्व मंडळी त्यांचंसुद्धा हे उत्तरदायित्व आहे. तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी सरकारच्या पोचवणं आवश्यक आहे. वाईटही पोचवा तो तुमचा अधिकार आहे आणि मला वाटतं ते निश्चितच कुठलंही काम चांगलं पार पडावं ह्याच्यासाठी त्यांच्यावरती अंकुश किंवा चौकट असणं हे लोकशाहीचं भूषण आहे, ते असलंही पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी पोचवण्याचं काम आम्ही करत आहोत. ह्याला आपण अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला त्याबद्दल मी इथे उपस्थित झालेल्या आपल्या सर्वांचेसुद्धा मनापासून आभार व्यक्त करते. आणि क्वेश्चन आन्सरसाठी फ्लोर इज ओपन, पण विषयाला पर्टेनिंग प्रश्न राहिले तर योग्य होईल, नाहीतर मी नो कमेंट्स असं म्हणून प्रश्न पास करेन. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी मराठी महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.